कोकणच्या परिस्थितीचा विचार न करता सरकारनं पॅकेज घोषित केलं आहे त्यामुळे पाहिजे तेवढा फायदा होईल असं वाटत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर दापोली इथल्या कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मच्छीमारांसाठी या पॅकेजमध्ये काहीच तरतूद करण्यात आलेली नाही त्यांना डिझेल परतावा दिला तर खेळतं भांडवल मिळेल असं त्यांनी सांगितलं विद्यमान वर्षात मासेमारी झाली नसल्यानं त्यांना तातडीची दहा हजारांची रक्कम मिळणं आवश्यक आहे त्याचसोबत मच्छीमारांची कर्ज माफ करावीत आणि नव्यानं कर्ज कशी मिळतील याचा विचार होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले वादळामुळे बेघर झालेल्या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली